नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अजय कुमार गोसावी सराव प्रश्न संज या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतोय याच्यामध्ये आपण काही प्रश्न त्याचा ॲनालिसिस सराव जो आहे तुमच्याकडून जास्तीत जास्त करून घेणं हा याच्या सिरीजमागचा महत्वाचा उद्देश आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसल तर ॲट द रेट एम पी सी ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता आणि यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आपल्या लेक्चरला सुरुवात करताना आपला जो शिक्षण आहे डोके चलवा नवीन शिक्षण आहे आपला त्या पद्धतीनं आपण जातोय डोके चलवा म्हणजे काय की जर त्या ठिकाणी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल आणि तुम्हाला तिथं चालना मिळते का त्याचं उत्तर एक्झॅक्टली ऑप्शन न देता सांगता येते का यावर आधारित असणारा हा घटक आहे तुम्हाला प्रश्न असा विचारला डॅश डॅशपासून अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो नोबेल पुरस्कार केव्हापासून दिला जातो असं तुम्हाला विचारलं उत्तर काय असणार आहे तुमचं नोबेल पुरस्कार एकोणीसशे एक पासून दिला जातो ठीक आहे या पुरस्काराचं वितरण दरवर्षी कोणत्या दिवशी दरवर्षी कोणत्या तारखेला होतं दहा डिसेंबरला होतं बरोबर दहा डिसेंबरला नोबेल पुरस्काराचं वितरण होतं म्हणजे स्वीडनची राजधानी स्टॉकहोम स्वीडनची राजधानी टॉकहोम या ठिकाणी होतं Okay? स्टॉक होम ओके आणि शांततेचा नोबेल जो असतो म्हणजे बाकी सगळ्या नोबेल स्वीडनची राजधानी स्टॉक होमला आणि जो शांततेचा नोबेल आहे शांतता नोबेल तर तो कुठं होतो त्याचं वितरण तर नॉर्वेची राजधानी नॉर्वे हा जो देश आहे या नॉर्वे देशाची राजधानी ओस्लो या ठिकाणी होतं याचं स्वरूप काय आहे याचं स्वरूप नोबेल पुरस्काराचं नव्वद लाख स्वीडिश डॉलर काय आहे नव्वद लाख स्वीडिश डॉलर कधीपासून झाले हे दोन हजार अठरामध्ये चेंजेस केलेले तेव्हापासून तुम्हाला असा प्रश्न विचारला अर्थशास्त्रातलं नोबेल पुरस्कार केव्हा द्यायला सुरुवात झाली वन नाईन सिक्स नाईन ओके इथं घटक लक्षात घ्या ठीक आहे तर आज आपण वेळ न दोडता कडे जाऊया आय होप आय क्लिअर झालं असेल पहिला प्रश्न आहे लिंग असमानता निर्देशांक म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स खालीलपैकी कोणत्या अहवालामध्ये सर्वप्रथम जाहीर करण्यात आला जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स कोणत्या अहवालामध्ये जाहीर करण्यात आला याचा करेक्ट आन्सर जर बघा नव्वदचा आहे का किंवा पंच्याण्णव सत्त्याण्णव का दोन हजार दहा याचं करेक्ट आन्सर येतं मानव विकास अहवाल दोन हजार दहा याच्यामध्ये लिंग असमानता निर्देशांक जाहीर करण्यात आला होता म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स ज्याला आपण म्हणतो अगोदर काय झालं होतं एकोणीसशे पंच्याण्णवचा जो अहवाल आहे या अहवालामध्ये सर्वप्रथम दोन निर्देशांक जाहीर करण्यात आले एक होता जेंडर इम्पॉवरमेंट मेजर आणि दुसरा होता जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स हे एकोणीसशे पंच्याण्णवला दोन्ही जाहीर करण्यात आले कोणते जेंडर इम्पॉवरमेंट मेजर म्हणजे लिंग सबलीकरण परिमाण लिंग सबलीकरण सबलीकरण परिमाण परिमाण आणि दुसरा येतो लिंग आधारित विकास निर्देशांक लिंग आधारित विकास निर्देशांक म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो आपण हे दोन निर्देशांक जाहीर करण्यात आले या दोघांच्या जागी दोन हजार दहा साली काय केलं या दोन्ही निर्देशांकाच्या जागी दोन हजार दहा साली काय झालं तर हा लिंग असमानता निर्देशांक जेंडर इनिक्विलिटी इंडेक्स जाहीर करण्यात आला आय होप हा घटक क्लिअर झाला का ओके दुसरा मुद्दा येतो सध्या आपण एम पी आय करतो मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पण एम पी आय दोन हजार दहा साली आला परंतु याच्या अगोदर एक निर्देशांक होता त्याला म्हटलं जातं एच पी आय एच पी आय म्हणजे काय ह्युमन पॉवर्टी निर्दे इंडेक्स म्हणजे मानवी दारिद्र्य निर्देशांक ह्याला असं म्हणतो याला काय म्हणतो मानवी दारिद्र्य निर्देशांक असं म्हणतो मग मानवी निर्देशांक केव्हा जाहीर करण्यात आला असं विचारलं उत्तर असणार एकोणीसशे सत्त्याण्णव आता घटक क्लिअर होतोय का हां ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे कलम तीनशे एकसष्ट अंतर्गत भारताचे राष्ट्रपती व घटक राज्यांचे राज्यपाल यांना खालीलपैकी कोणत्या बाबतीमध्ये संरक्षण देण्यात आलं आहे म्हणजे कलम तीनशे एकसष्ट अंतर्गत राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना कोणत्या बाबतीमध्ये संरक्षण देण्यात आलेलं आहे हे विचारलेलं आहे आता एक एक विधान बघूया आणि ते बरोबर की चूक तिथंच ठरवूया ओके राष्ट्रपती आणि राज्यपाला विरुद्ध ते पदावर असलेल्या कालावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई सुरू केली जाणार नाही आता राष्ट्रपती किंवा राज्यपाल पदावर आहेत आणि कोणत्याही कालावधी दरम्यान त्यांच्या कोणत्याही न्याया त्यांच्या कालावधी आहेत तो ओके त्या तो कालावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई सुरू केली जाणार नाही म्हणजे यांना एक्सेप्शन दिलेलं आहे तीनशे एकसष्ट मध्ये अंतर्गत म्हणजे याचा अर्थ पहिलं विधान बरोबर आहे म्हणजे कलम चौदा आपण काय म्हणतो कायद्यासमोर समानता कलम चौदा म्हणजे काय कायद्यासमोर समानता आणि या कलमाला हे काय आहे अपवाद आहे कया कलमाला हे काय आहे अपवाद आहे याचा अर्थ पहिलं विधान डेफिनेटली बरोबर आहे फौजदारी कारवाई सुरू केली जाणार नाही पण त्यांच्यावर दिवाणी कारवाई सुरू केली जाईल का तर केली जाऊ शकते म्हणजे आता दुसरं विधान बघा आणि हिचं का बरोबर का चुकीचं ते समजून सांगतो या विधानामध्ये काय म्हटले राष्ट्रपती किंवा राज्यपालाने आपले पदग्रहण करण्यापूर्वी म्हणजे त्यांनी आपलं पद ग्रहण करण्यापूर्वीच गोष्ट करण्यापूर्वीची गोष्ट किंवा नंतर त्याने स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने व्यक्तिगत नात्याने कोणत्याही कृती संबंधात त्याच्या पदावधी हो दरम्यान कोणत्याही कृती संबंधात त्याच्या पदावधी दरम्यान कोणतीही दिवाणी कारवाई इथं लक्षात घ्या दिवानी कारवाई त्याला त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे एक महिना संपल्याशिवाय करता येणार नाही म्हणजे राष्ट्रपतींच्यावर दिवाणी कारवाई केली जाऊ शकेल किंवा राज्यपालांवर दिवाणी कारवाई केली जाऊ शकेल कोणत्या घटकासाठी दिवाणी कारवाई केली जाऊ शकेल की त्यानं पदग्रहण त्या रा व्यक्तीनं पदग्रहण करण्यापूर्वी किंवा त्यानंतर स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कृतीसंदर्भात स्वतःच्या व्यक्तिगत नात्यानं केलेल्या कृतीसंदर्भात त्याच्यावर दिवाणी कारवाई केली जाऊ शकेल पण त्याला अगोदर नोटीस द्यावी लागेल मग ती नोटीस एक महिन्याची आहे का ते प्रश्न आहे तर इथं तुमचं हे विधान चुकीचं ठरतं कारण ती नोटीस एक महिना नाही आहे तिथं पाहिजे होतं दोन महिन्यांची नोटीस दिल्याशिवाय दोन महिन्यांची नोटीस दिल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही आता घटक लक्षात आलाय का आय होप म्हणजे इथं पहिलं विधान बरोबर आहे दुसरं चुकीचं असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आहे मानव विकास अहवालामध्ये मध्यम मानव विकास या गटात येणाऱ्या देशांचा मानव विकास निर्देशांक किती असतो आता मध्यममध्ये कोण येतं भारत मध्यम मानव विकास गटामध्ये कोण येतं भारत मग हिचं उत्तर काय असणार आहे तुमचं मध्यम मानव विकास म्हणजे झिरो पॉईंट पाचशे पन्नास ते झिरो पॉईंट सहाशे नव्याण्णव कारण झिरो पॉईंट पाचशे प पेक्षा कमी म्हणजे हा कमी मानव विकास गट आहे कमी मानव विकास गट आहे झिरो पॉईंट म्हणजे हा मध्यम आहे हा मध्यम आहे झिरो पॉईंट सातपासून पासून पुढं असणार आहे तो उच्च असणार आहे उच्च असणार आहे आणि झिरो पॉईंट आठपेक्षा पेक्षा असणार आहे तो अतिउच्च असणार आहे अतिउच्च आता लक्ष देते का घटक म्हणजे कमी मध्यम उच्च आणि अतिउच्च म्हणजे झिरो पॉईंट पाचशे पन्नास ते झिरो पॉईंट सहाशे नव्याण्णव या गटामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अनुच्छेद तीनशे बावन्न खाली अन अनिमनीच्या गोष्टीबाबत खाली विधानी विचारत घ्या तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्टात येते तर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर म्हणजे आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणीला एकदा घोषणा केली तर तिला एका महिन्याच्या संसदेची मान्यता घ्यावी लागते कशाची घ्यावी लागते संसदेची हि काय म्हटलंय लोकसभेच्या म्हणजे हे विधान बरोबर असणार आहे का विधान बरोबर असणार आहे का नाही संसद पाहिजे होता ना म्हणजे जागेला विधान चुकीचं आहे तुम्ही पुढं बघायची गरज आहे का पुढचं काय बघायची गरज नाही राष्ट्रपतीला अनिबाणीची अनिमानी घोषित करण्याचा अधिकार आहे मात्र त्याच मंत्रिमंडळाने ही तर दोन लक्षात घ्या मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं ठीक आहे मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट म्हटलं तरी चालू शकतं कारण जे अपडेटेड जे तुमचं हे येतं भारताचं कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये ती गोष्ट दिलेली आहे त्यांनी ते लिखित घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर हे विधान बरोबर आहे राज्यसेवेला आयोगाला विचारलेला हा प्रश्न होता खालीलपैकी कोणी पॉवर टन इंडिया हा ग्रंथ एकोणीसशे एकाहत्तरमध्ये प्रसिद्ध केला पॉवर टीन इंडिया हा ग्रंथ कोणी प्रसिद्ध केला पीडीओा कार्यगट दांडेकर वरत बी एस मिन्नास का पी के बर्धन करेक्ट अँसर येतं दांडेकर वरत ठीक आहे आता दांडेकर या कार्यगटानं काय केलं अन्न घटकाचा वापर केला बरोबर अन्न घटकाचा वापर करून प्रतिदिन कॅलरी हा निकषच वापरला होता प्रतिदिन कॅलरी हा निकषच वापरला होता कुणी दांडेकर वर आणि त्यांनी सरासरी किती कॅलरी प्रतिदिन अशी पातळी निश्चित केली होती तर सरासरी बावीसशे पन्नास कॅलरी प्रतिदिन पन्नास कॅलरी प्रतिदिन ही काय केली होती निकष हा जनरली कन्सिडर केलेला होता ओके हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा आता दिलेल्या विधानामधून विचार करा पहिलं विधान बघा त्यांचा समावेश बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेत केला बरोबर आहे मूलभूत कर्तव्य सुरुवातीला नव्हती बेचाळीसावी घटनादुरुस्ती दुरुस्ती एकोणीशे ला भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांचा समावेश झाला यांचा समावेश राज्यघटनेतला भाग चार ए mm -hmm. नव्या विभागात करण्यात आला राज्यघटनेतला भाग चार ए नव्या विभागात झाला त्यांचा समावेश कलम एकावन्न ए मध्ये झाला ए एमध्ये डेफिनेटली आहे ही भारतीय नागरिकांना तसेच परक्यांना लागू आहेत आता इथे लक्षात घ्या परक्यांना आहेत का नाही भारतीयांना आहेत याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला विचारले बरोबर कोणतं नाही पर्याय क्रमांक चार हे तुमचं बरोबर नाही ती भारतीयांना लागू आहेत परकीयांना नाही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे दारिद्र्याची भूआयमी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीनं परिचित केली दांडेकर रथ तेंडुलकर अहलवालिया नियोजन आहे आता भुआयमी संकल्पना म्हटलं तेंडुलकर समिती लक्षात वित्त आयोगासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा भारतीय राज्यघटनेचं अनुच्छेद दोनशे ऐंशी हे वित्त आयोगास निमन्यायालयीनं दर्जा प्रदान करते निमन्यायालयीन दर्जा प्रदान करते बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे आयोगाच्या सदस्याची नेमणूक पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाद्वारे केली जाते आता राष्ट्रपती दर पाच वर्षांनी किंवा आवश्यकता वाटेल तेव्हा वित्त आयोगाच्या स्थापना करतील असं म्हटलंय राष्ट्रपती काय करतील दर पाच वर्षांनी आणि आवश्यकता वाटेल तेव्हा वित्त आयोगाची स्थापना करतील याचा अर्थ हे दुसरं विधान डायरेक्टली चुकीचं आहे राष्ट्रपती पाहिजे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ येणार आहे का नाही आयोगाचे सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात ठीक आहे बरोबर आहे त्यामध्ये एक अध्यक्ष आणि अन्य दोन सदस्य असतात वित्त आयोगामध्ये अन्य दोन सदस्य आहेत का वित्त आयोगामध्ये जे सदस्य ठरवणे राष्ट्रपतीकडे अधिकार आहे इथं चार पाहिजे अन्य अध्यक्ष आणि अन्य चार चा सदस्य असतील असं पाहिजे ठीक आहे संसदेच्या पात्रतेचे निकष म्हणजे हे जे सदस्य आहे समजा आता हा सदस्य या सदस्यांच्या पात्रतेचे निकष ठरवण्याचा अधिकार कोणाला या सदस्यांच्या पात्रतेचे निकष ठरवण्याचा अधिकार कोणाला तर तो निकष ठरवण्याचा अधिकार कोणाला असणार आहे संसदेला असणार आहे कोणाला असणार आहे संसदेला हे लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी दोन दिले म्हणून चार पाहिजे होतं ते विधान चुकीचं आहे आणि इथं राष्ट्रपती निवड करतील ना राष्ट्रपती पाच वर्षांनी किंवा आवश्यकता वाटेल तर वित्तयोगाची स्थापना करतील याचा अर्थ ए आणि सी हे तुमचं डेफिनेटली बरोबर आहे बी आणि डी हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे ओके पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून योग्य विधान निवडा मानवी दारिद्र्य निर्देशांक किंवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा मानव विकास अहवाल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा जाहीर करण्यात आला हे दिलेले विधान बरोबर आहे की बघा मानव विकास अहवाल पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दिला का नाही तो दिला होता एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये ऐवजी काय पाहिजे होतं एकोणीसशे सत्त्याण्णव मग तुमचं ते करेक्ट ठरलं असतं बहुयामी दारिद्र निर्देशांक हा पहिल्यांदा मानव विकास अहवाल दोन हजार दहामध्ये जाहीर करण्यात आला हे बरोबर आहे म्हणजे फक्त दुसरं विधान बरोबर असणं आहे पुढचा प्रश्न आहे एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांचा संविधान सभेमध्ये सहभाग नव्हता सह असं म्हटले सहभाग नव्हता का सहभाग झाला होता असं पाहिजे होतं ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथं घटक लक्षात सहभाग नव्हता ओके ठीक आहे जयपूर जोधपूर करेक्ट आहे विधान जयपूर जोधपूर उदयपूर बिकानेर बडोदा पटियाला रेवा याच्यामध्ये कोणतं येणार नाही एक दोन सातकाच्या तर ह्याच्यामध्ये येत काय नाही आहे तेच फक्त तुम्हाला ओळखायचं आहे ह्याच्यामध्ये येत काय नाही आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जोधपूर येत नाही कारण तुम्हाला एकूण कोणत्या संस्थानी का एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत संविधान सभेमध्ये सहभागी झाली होती उदयपूरची रेवा पटियाला घालून असं लक्षात ठेवा उदयपूरची रेवा पटियाला घालून जयपूर भिकानेर मार्गे बडोद्याला आली असं म्हणजे उदयपूर उगे उदयपूरची रेवा रेवा म्हणजे रेवा पटियाला घालून म्हणजे पटियाळा ओके जयपूर बिकानेर जयपूर बिकानेर मार्गे बडोद्याला आली म्हणजे इथं जोधपूर येत नाही अलग लक्षात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तो, तो म्हणजे खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी सांगितलेले आहे खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी सांगितलेलं आहे हे फॉरेस्ट मेन्सला पण प्रश्न विचारला होता दोन हजार सतराला कोणतं सांगितलं आहे ते ओळखा म्हटले आता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा विकास करणं सांगितलंय डेफिनेटली आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन करणं सांगितलं आहे ग्रामपंचायतीचं गठन करणे कलम चाळीस नाही उत्पन्नातली विषमता करणे कलम अडवतीस म्हणजे हे दोन्ही मार्गदर्शक तत्वामध्ये पाहायला मिळतं हे दोन्ही काय बघायला मिळतात मार्गदर्शक तत्वामध्ये बघायला मिळतात समान नागरी संहिता निश्चित करणं ओके समान नागरी संहिता आता एक आणि दोन बरोबर आहे तीन आणि चार चुकीचे तीन आणि चार चुकीचं आहे म्हणजे तुम्ही इथं हे सगळं ऑप्शन इलिमिट करू शकता लॉजिकली बघायला गेलात म्हणजे तुमचा पर्याय एक दोन पाच या ठिकाणी येणार कारण तुम्ही हे चाळीस आणि अडोतीस इलिमिनेट करू शकता ना डायरेक्टली बघितल्या बघितल्या की तुम्हाला हे मूलभूत कर्तव्यामध्ये बघायला मिळते मार्गदर्शक तत्वामध्ये बघायला मिळतील मूलभूत कर्तव्यामध्ये तुम्हाला हा येणार आता समान नागरिक सहित आहे लॉजिकली इथे बी चुकू शकतं पण एक आणि दोन बरोबर आहेत तीन आणि चार चुकीचं असल्यामुळे तुम्ही उत्तर देऊ शकता कलम नुसार संसदेला कोणते अधिकार देण्यात आले कलम तीन कोणत्याही राज्याचा भूप्रदेश वाढवणे किंवा कमी करणे दिलाय का हो दिलाय राज्याच्या सीमा हो बदलणं राज्याचं नाव बदलणं हो आपल्या राज्याचा भूप्रदेश दुसऱ्याला देणं हा अधिकार कलम तीन मध्ये येत नाही आपल्या राज्याचा भूप्रदेश दुसऱ्याला देणं कलम तीन मध्ये येत नाही म्हणजे एक दोन तीन बरोबर आहे कलम तीन मधील तरतुदीतील राज्य या शब्दामध्ये केंद्रशासित प्रदेशाचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीनं करण्यात आला लक्षात ठेवा ही घटनादुरुस्ती क्रमांक आहे अठरा अठरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे सहासष्ट याच्यामध्ये राज्य या शब्दामध्ये केंद्रशासित प्रदेशाचा समावेश करण्यात आला रिझन काय झालं होतं सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पन अगोदर ए बी सी डी अशी वर्गवारी होती भारतीय राज्यांची तेव्हा सातव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पनला केंद्रशासित प्रदेश किंवा युनियन टेरिटरी हा वर्ड आला तिथून की वर्ड असा तयार झाले आपल्या भारतामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेत होता फाजला आली आयोगानं मूळ घटनेतील चार प्रकारचं चा वर्गीकरण चार प्रकारे म्हणजे ए बी सी डी वर्गीकरण होतं बघा अंडीमध्ये अंदमान निकोबार होतं ते रद्द करून किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली फाजला आले आयोगानं कितीची केली सोळा घटक राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेश सोळा घटक राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेश ॲक्च्युली आपण किती केलं चौदा आणि सहा केलं ॲक्च्युली किती केलं चौदा सहा शिफारस केली ती सोळा तीन केलं चौदा सहा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे नागरिकत्व संशोधनानुसार एखाद्या व्यक्ती नागरिकत्वासाठी तेव्हाच पात्र असेल जर तो एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात आला असेल एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जर भारतात आला असेल तर तो नागरिकत्वासाठी पात्र असेल ठीक आहे आता यालाच जोडून पुढचा प्रश्न एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाच्या संदर्भातला धार्मिक छाळाला कंटाळून कोणत्या देशामधून एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत पर्यंत भारतात आलेल्या हिंदू शीख बौद्ध जैन फारशी ख्रिस्ती धर्माच्या लोकांना बेकायदे स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल अशी तरतूद नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसमध्ये आहे कोणत्या देशामधून आलेले असे पाहिजे ठीक आहे तर लक्षात ठेवा पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशामधून धार्मिक छळाला कंटाळून एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत भारतात आलेले मुस्लिम सोडून इतर लोक म्हणजे कोणती शीख आहेत हिंदू आहेत बौद्ध आहेत जैन आहेत पारशी आहेत आणि ख्रिस्ती या लोकांना बेकायदे स्थलांतरित मानलं जाणार नाही याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती पुढचा प्रश्न आहे सुरेश तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दोन हजार अकरा बारामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक होते सर्वाधिक कोणत्या होती लोकसंख्या कुठं जास्त आहे उत्तर प्रदेश का बिहार उत्तर प्रदेश कारण जर तुम्ही लोकसंख्येनुसार बघितलं एक नंबरला उत्तर प्रदेश आहे दोन नंबरचं राज्य येतं बिहार बिहार नंतर येतं मध्य प्रदेश एम पी मध्य प्रदेश नंतर येतं महाराष्ट्र आणि पाच नंबरला येतं पश्चिम बंगाल हे कोणाच्या बाबतीमध्ये येतं तेंडुलकर समितीच्या बाबतीमध्ये आणि इथंच तुम्हाला उलटं विचारलं जर तुम्हाला रंगराजन समितीनुसार विचारलं रंगराजन समितीनुसार तुम्हाला दारिद्रेषेखालील लोकसंख्या म्हटली प्रमाण विचारले का पर्सेंटेज विचारलेलं नाही नुसती लोकसंख्या दारिद्रेषेखालील असं विचारले आणि रंगराजन समितीनुसार दारिद्रेषेखालील लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिली पाच राज्य कोणती यू पी एक नंबर असणार आहे यू पी नंतर दुसरं राज्य येणार आहे ते म्हणजे बिहार बिहार दोन नंबरला येणार आहे बिहारनंतर मध्य प्रदेश तीन येणार आहे चार नंबरला वेस्ट बंगाल येणार आहे आणि पाच नंबरला आपलं महाराष्ट्र येणार आहे आता इथला जो घटक आहे ना हा समजून घ्यायचा आतला इथला घटक आहे ना समजून घ्यायचा मी इथं तुम्हाला काही ठिकाणी गोल करतोय लक्षात घ्या जर तुम्हाला सुरेश तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दोन हजार अकरा मधल्या दारिद्रेषेखाली लोकसंख्येचा उतरता क्रम विचारला तर उत्तर प्रदेश पहिलं बिहार दुसरं मध्य प्रदेश तिसरं महाराष्ट्र चौथं आणि पश्चिम बंगाल पाचवं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्रम येतो आता लक्षात येतोय का घटक आता घटक लक्षात येतोय का बघा आणि जर तुम्हाला असं विचारलं रंगराजन समितीनुसार तर उत्तर प्रदेश पहिलं बिहार दुसरं एम पी तिसरं पश्चिम बंगाल चौथं महाराष्ट्र पाचवं म्हणजे सुरेश तेंडुलकर हे सुद्धा दोन हजार अकरा बाराच्या नुसारच आहे अकरा बारा नुसार म्हणजे एक घटक तुमच्या लक्षात आला का जर सुरेश तेंडुलकर म्हणितलं महाराष्ट्राचा चौथा क्रमांक आहे रंगराजांनुसार बघितलं महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे आय होप हे दायरदेशेखाली लोकसंख्येच्या बाबतीतला हा जो सिंपल आणि इम्पॉर्टंट घटक आहे हा तुमचा क्लिअर झाला असेल ठीक आहे खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतो संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना कलम तीनशे पंधरा सब ऑप्शन्स कोण करू शकतो भारतीय संसद करू शकते का संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपती का मानव संसाधन मंत्रालय करेक्ट एन्सर असणार आहे भारतीय संसद ओके संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना कोण करू भारतीय संसद मग तुम्हाला असा प्रश्न विचारला पहिल्यांदा कोणत्या राज्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन केलं तर ते राज्य येतं एकोणीशे सहासष्ट या वर्षी पंजाब आणि हरियाणा राज्यासाठी एकोणीशे सहासष्ट ला पंजाब हरियाणा या राज्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोगाचे स्थापन करण्यात आलेला होता आता हा आयोग संसदेच्या मान्यतेनं स्थापन होतो बरोबर संसदेच्या मान्यतेनं याचा अर्थ हा संविधानिक नसणार आहे हा आयोग कसा असणार आहे वैधानिक असणार आहे म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी असणार आहे वैधानिक असणार आहे संविधानिक नसणार आहे आता संयुक्त लोकसेवा आयोगाचे जर अध्यक्ष घ्या ठीक आहे अध्यक्ष घ्या किंवा संयुक्त लोकसेवा आयोगाचे सदस्य घ्या सदस्य घ्या आता यांना अध्यक्ष किंवा सदस्य यांची नेमणूक कोण करणार ह्या दोघांची नेमणूक करायची असेल तर आपले प्रेसिडेंट करणार राष्ट्रपती संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्यांची नेमणूक करणार पदावरनं दूर कोण करणार प्रेसिडेंटच करणार आता लक्षात येते मग दुसरा मुद्दा मी तुम्हाला असा प्रश्न इथं विचारला ह्याला जोडून प्रश्न की संयुक्त लोकसेवा आयोग आहे आपला ठीक आहे संयुक्त लोकसेवा आयोगाचा जो अध्यक्ष असणार आहे जो सदस्य असणार आहे यांची वयोमर्यादा किती म्हणजे एक तर वयाच्या एक तर ते सहा वर्षासाठी त्या पदावर राहतील किंवा वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत जो अगोदर घडेल तेव्हापर्यंत ते पदावर राहतील सहा वर्ष किंवा वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत जो अगोदर घडेल तोपर्यंत ते आपले पद धारण करणार आहेत आता संयुक्त लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या सदस्य किती असावी सदस्य संख्या किंवा त्यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार कोणाला सदस्य संख्या किंवा सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार तर हा अधिकार कोणाला असणार आहे राष्ट्रपतींना असणार आता घटक लक्षात आला का मी सगळाच घटक या ठिकाणी संयुक्त लोकसेवा आयोगाचा सांगितलाय ओके okay? संयुक्त लोकसेवा आयोग असं जर विचारलं तर संयुक्त लोकसेवा आयोग जर विचारलं तर लक्षात ठेवायला सोपं आहे एक म्हणजे तीनशे पंधरा सब ऑप्शन स्थापना अध्यक्ष आणि सदस्य प्रेसिडेंट ठरवतात सेवाशर्ती तेच ठरवतात सहा वर्ष किंवा वयाची बासष्ट वर्ष पूर्ण ही पर्यंत पंजाब हरियाणा एकोणीसशे सासष्टमध्ये पहिल्यांदा आलं संस्थेच्या मान्यतेनं स्थापन झाल्या म्हणून ती वैधानिक बॉडी आहे आणि याच्यामध्ये हा घटक जर लक्षात ठेवला मोर दॅन इनपा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे रंगराजन समितीने शहरी भागासाठी किती कॅलरी हा निकष निश्चित केला रंगराजन समितीनं किती केलं आता ग्रामीण भागासाठी अगोदर किती होता सुरुवातीला जनरल चोवीसशे होता आणि शहरी भागासाठी किती होता एकवीसशे होता रंगराजननं काय केलं हे चोवीसशे ॲज इट इज पुढे घेतलेलं नाही म्हणजे रंगराजन समितीनं काय केलं तर ग्रामीण भागासाठी चोवीसशेच्या ऐवजी निकष वापरला एकवीसशे आणि शहरी भागासाठी एकवीसशेच्या ऐवजी वापरला दोन हजार नव्वद म्हणून रंगराजन समितीनं ग्रामीण भागासाठी वापरला एकवीसशे पंचावन्न शहरी भागासाठी वापरला दोन हजार नव्वद तुम्हाला विचारलंय शहरी भागासाठी भागा म्हणजे दोन हजार नव्वद उत्तर आणि एकवीसशे पंचावन्न हा काय असणार आहे ग्रामीण भागासाठी असणार आहे रंगराजन समितीनं जो कॅलरीचा निकष वापरला तो याचा अर्थ पर्याय क्रमांक चार हे तुमचं करेक्ट आहे शहरी म्हणजे दोन हजार नव्वद ग्रामीण म्हणजे एकवीसशे रंगराजन समिती ठीक आहे पुढचा प्रश्न आहे संसद संबंधी जो कायदा करेल त्याचं पालन करणं व त्याच्या तरतुदीच्या अधीनच राहून नागरिकत्व कायम राहील असं भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलंय कलम आठ नऊ दहा कि अकरा लक्षात ठेवा कलम कशामध्ये सांगितले तर कलम दहा मध्ये सांगितले की संसद नागरिकत्वासंबंधी जो कायदा करेल कायदा का केला तर तो कायदा केल्यानंतर त्याच्या तरतुदीच्या अधीन राहून नागरिकत्व कायम राहील आता तुम्ही म्हणाल इथं अकरा कलम यायला पाहिजे तुम्ही थोडा विचार केला की विचार करा पण कलम अकरामध्ये काय सांगितलंय की नागरिकत्व आहे हा नागरिकत्वाचा जो मुद्दा आहे नागरिकत्वाचा जो मुद्दा आहे याच्या संदर्भात कायदा करायचा असेल तो सर्वस्वी अधिकार आहे सर्वस्वी अधिकार कोणाला आहे तर तो, तो संसदेला आहे पण इथं तुम्हाला काय म्हटलं आहे नागरिकत्वासंबंधी जो कायदा करल संसद जो कायदा करल त्याचं पालन करणं आणि त्याच्या अधीन राहून नागरिकत्व कायम पालन करणं असं विचारले म्हणून कलम दहा कलम अकरामध्ये काय सांगितलं आहे नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा सर्वस्वी अधिकार संसदेला असेल यामध्ये संसद नागरिकत्व संपादन कसं करावं संपुष्टात कसं येईल किंवा इतर तरतुदी विषयक कायदा करू शकते याच तरतुदीच्या अधून राहून नागरिकत्व कायदा भारतामध्ये पहिल्यांदा कधी करण्यात आला तर भारतामध्ये नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्नला करण्यात आला कोणत्या कलमानं तर अकराव्या कलमानं आता लक्षात आलं आहे का म्हणजे संसद कायदा करू शकतो आणि अधिकार त्यांना असेल अकरामध्ये सांगितलं आणि केलेल्या कायद्याला पालन करणं आणि त्याच्या तरतुदीच्या अधीन राहून नागरिकत्व कायम राहील हे दहामध्ये सांगितले नऊ मध्ये काय म्हंटलं समजा नऊमध्ये मध्ये जर म्हटलं कोणताही एखादा व्यक्ती आहे त्यानं कोणत्याही देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं नागरिकत्व संपुष्टात येतं म्हणजे अक्षय कुमार अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व घेतलं म्हणजे भारतीय नागरिकत्व त्या संपुष्टात आलं असं आपण म्हणू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न आहे घटनेच्या कलम ब्याऐंशीमधील मधील सध्याच्या तरतुदीप्रमाणे राज्या राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचं समायोजन पुढील कोणत्या वर्षानंतर होऊ शकतं उत्तर सिंपल आहे दोन हजार सव्वीस नंतर लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी तलाठी शाळांची स्थापना कोणत्या वर्षी केली 1918 अठरा पाटील तळांची एकोणीशे बारा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून कोणते विधान खरे आहे ते ओळखा सहा वेळा अजिंक्यपद पटकावणाऱ्या विजेतेपद पटकावणाऱ्या मेरी कोमला दोन हजार वीसचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला बरोबर आहे दोन हजार बारा साली लंडन ऑलिम्पिक मेरी कोम यांनी कांस्य पदक बरोबर आहे पी व्ही सिंधू दोन हजार वीसचा पद्मभूषण मिळाला आहे बरोबर आहे वरीलपैकी संविधान बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत नाही आता राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती कोणती नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल उत्पादन पद्धत असणार आहे आयात निर्यात आयात निर्यात पद्धत असणार आहे का उत्पादन असणार आहे उत्पन्न असणार आहे खर्च असणार आहे आयात निर्यात नाही याचा अर्थ कोणती नाही विचारले दोन कुठं आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची कोणती पद्धत नसणार आहे तर उत्पादन खर्च आणि उत्पन्न आहे आयात निर्यात असणार नाही पुढचा प्रश्नाकडे जाऊया भांडवलशाही अर्थव्यवस्थेसंदर्भात कोणतं विधान आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अमेरिका म्हणजे उत्पादनाची साधनं खाजगी व सरकारी मालकीची असतं असतात का खाजगी मालकीची पाहिजे सरकारी नाही म्हणजे पहिलं चुकीचं आहे वस्तू व सेवा यांचं से उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत होतं डेफिनेटली बरोबर आहे वर वस्तू व सेवा यांच्या से किमती बाजार यंत्रणेकडनं ठरवले जातात हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण मी म्हटलं ना तुम्हाला अमेरिका उदाहरण काय असतं उत्पादनाची साधनं खाजगी मालकीची असतं सरकारी नाही हे त्यांचं मूलभूत वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेचं याचा अर्थ दोन आणि तीन हे विधान तुमचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे पिवळा फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना खालीलपैकी कोणत्या उत्प्रेरकाचा वापर केला जातो उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट कॅटेलिस्ट म्हणजे कसे असते एखादी अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया एखाद्या अभिक्रियेचा वेग वाढवायचा असतो म्हणजे स्लो अभिक्रिया चालते त्याचा वेग वाढवायचा आहे परंतु त्या अभिक्रियेमध्ये बदल नाही करायचा फक्त त्याचा वेग वाढवायचा आहे त्याच्यासाठी जो कॅटेलिस्ट म्हणतो ना तो वापरला जातो कॅटॅलिस्ट म्हणजेच उत्प्रेरक म्हणजे पिवळ्या फॉस्फोरस पासून तांबडा फॉस्फोरस तयार करताना कोणता कॅटेलिस्ट वापरला जातो करेक्ट आन्सर आहे आयोडिन आयोडिन हा कॅटलिस्ट कॅटलिस्ट म्हणजे काय तर त्या अभिक्रियेचा वेग वाढवला जातो त्या अभिक्रियेमध्ये कोणताही बदल केला जात फक्त वेग वाढवण्यासाठी कॅटली वापर होतो पुढचा प्रश्न आहे फेल्ड स्पार हे खालीलपैकी कोणत्या धातूचं फेल्ड स्पार तर लक्षात ठेवा तुम्हाला विचारलं सिन्नाबार विचार सिन्ना पारा सिन्हाबार म्हटलं पारा धातुक ओर महाराष्ट्रात या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी या फळाचे संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राज्याचा महाधिवक्तासंबंधी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा राज्याच्या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपाल मार्फत केली जाते बरोबर आहे राज्याचे सर्वोच्च अधिकारी असतात बरोबर आहे विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेष अधिकार लक्षात घ्या महाधिवक्ता यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त होते आणि ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती सर्वात लहान पेशी आहे मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टम गॅलिसेप्टम ही सर्वात लहान पेशी आहे तर आपण सराव प्रश्न असं सिरीज सरा या सिरीजला सुरुवात केली होती अति महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला इथं डिस्कस करतो आहे दररोज अशा प्रकारचे महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव तुम्हाला या ठिकाणी करून घेतला जाईल त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जाईल तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी जॉईन केलं असेल तर नक्कीच करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा लेक्चर आवडले तर नक्की लाईक करायला विसरू नका ठीक आहे तर आजच्या या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबतो आहे ओके थँक्यू